संकटांवर मात करण्यासाठी, जीवनात समृद्धी आणण्यासाठी आणि आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता आपल्याला साथ देतील शुभरत्ने। आर्थिक, प्रापंचिक, राजकीय आणि शारीरिक भरभराटीसाठी आजच आपल्या राशीचं शुभरत्न परिधान करा। पाच पिढ्यांपासून विश्वासाची परंपरा, शुभरत्न केंद्र, AH मोतीवाला, नेहरू चौक, महाराष्ट्र बँकेसमोर निपाणी, मोबाईल 0-94-48-14-24-21। संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांचं लीला वैभव काय आहे याची मांडणी आपण या पट्ट्यामध्ये केलेली आहे। स्वामी समर्थ महाराजांचं पद्य स्वरूपात जे सगळं वाङ्मय आहे ते आनंदनाथ महाराज बेंगुळे यांनी जगासमोर आणलं। स्वामी समर्थ महाराजांकडे ते 6 वर्ष होते आणि त्यानंतर त्यांनी जी काही कार्यक्रमाची आखणी केली स्वामी महाराजांच्या आज्ञेनुसार शिर्डीच्या साईबाबांना जगासमोर आणलं आणि तो जो क्रम आहे तो सर्वांना नीट माहीत व्हावा या दृष्टीने जी मांडणी झालेली आहे त्यात एक महत्वाचा टप्पा म्हणजे त्यांनी खेडच्या कालखंडामध्ये वेंगुर्ल्यामध्ये येऊन एका महत्वपूर्ण मठाची स्थापना केली आणि स्वामी समर्थ महाराजांनी त्यांना जे आत्मलिंग दिलेलं होतं ते वेंगुर्ल्याच्या मठामध्ये ठेवलेलं आहे। त्या सगळ्या स्वरूपाचं दर्शन आपल्याला इथं होतं। ते आत्मलिंग आहे, स्वामी महाराजांचा मठ आहे व महाराजांच्या वेंगुर्ल्यामध्ये असलेल्या अन्य ठिकाणच्या पादुका आहे व वेंगुर्ल्याच्या मठामधल्या पादुका असतील व स्वामी समर्थ महाराजांच्या आज्ञेनुसार जो पहिला मठ आनंदनाथ महाराजांनी केला तो सावरगाव येथे केला, तिथे स्थापन केलेल्या या पादुका आहेत। सावरगावचा मठ महाराजांनी जेव्हा स्थापन केला त्यावेळी तो कशा पद्धतीने सादर झाला होता, लोकांसमोर ठेवला होता किंवा कशी बांधणी होती त्याचंही चित्र आपण पाहू शकता। किंवा भटकंतीमध्ये आनंदनाथ महाराजांनी घुडावड्याला एका मठाची स्थापना किंवा पादुका दिल्या होत्या त्या इथं आपण मांडलेल्या आहेत। स्वामी समर्थांचे आणखी एक शिष्य आहेत दत्तगिरी महाराज। त्या दत्तगिरी महाराजांनी इथे कोकणामध्ये साळगावजवळ पादुकांची स्थापना केली आहे किंवा शेऊरवाडी म्हणून एक ठिकाण आहे नेहरूजवळ संगमेश्वरजवळ तिथं स्वामी समर्थ महाराज येऊन गेल्याची एक नोंद सांगितली जाते। तिथे ज्या पादुका दिलेल्या आहेत त्या पादुकांची स्थापना असं स्वरूप नसून तिथल्या एका डॉक्टर सुशील कुमार मोरे यांच्या हॉस्पिटलच्या बाजूला ते राहतात तिथं त्या पादुका आहेत आणि त्यांच्या 5व्या 6व्या पिढीमध्ये एक समाधी आहे लक्ष्मण महाराज ते कुणालाही माहीत नसलेलं स्थान ते लोकांसमोर इथे आम्ही किंवा स्वामी समर्थांच्या चरित्रामध्ये एक नाना सोहळेंची कथा सांगितली जाते। ते मूळ कोकणातले होते, रत्नागिरीचे होते। रत्नागिरीला पावसला जे स्वरूपानंद स्वामी महाराजांचं स्थान आहे त्याच्यापासून 3 किलोमीटरवर नरवणे स्टॉप या ठिकाणी महाराजांच्या त्या पादुकांची सध्या आपण पाहू शकतो।
किंवा राजापूरच्या गंगेवर स्वामी समर्थ महाराज आलेले होते. तिथे दोन पादुका आपण पाहू शकता. उन्हाळे मठ म्हणून जो मठ प्रसिद्ध आहे ते हा पादुका आहे. किंवा राजापूरच्या गंगेवरती दत्त मंदिर म्हणून सांगितलं जातं तेही स्वामी समर्थ महाराजांचं स्थान आहे. हे दळकोकणातलं आपण वैभव पाहता. आणखी बरंच वैभव आहे. पण आम्ही काय केलेलं आहे की गेल्या 27 वर्षामध्ये जो रिसर्च आम्ही तयार केला तो हा रिसर्च सर्वांपर्यंत गेला पाहिजे या दृष्टीने या उपक्रमाची आम्ही आखणी केली. स्वामी समर्थ महाराजांची अगदी सुरुवातीला जे ओरिजिनल फोटोग्राफ्स तयार झालेले आहेत जे 16 फोटोग्राफ सांगितले जातात त्यातले 14 फोटोग्राफ्स आम्हाला प्राप्त झालेले आहेत त्याची इथे मांडणी केली. त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराज 150 वर्षांपूर्वी अक्कलकोटात जे होते त्यावेळी अशा पद्धतीचं स्वरूप कार्य म्हणून तिथे झालेलं होतं किंवा स्वामी महाराजांनी ज्या लीला केल्या अक्कलकोट त्या सर्वांना कळाव्यात म्हणून त्याचं वैभव इथे मांडलेलं आहे. त्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या ह्या गुळेचा किंवा स्नानाचा अंडा आहे ज्याच्यामध्ये 100 किलो ज्वारी राहते. 5 किलोची ज्वारी अगदी तांब्यामध्ये राहते इतका प्रचंड मोठा आहे. किंवा हे महाराजांच्या काही वस्तू आहेत. यात त्यांची रुद्राक्ष माळ आहे. महाराजांच्या हातातली काठी आहे जी 5 फूट उंचीची आहे. अब्धागिर आहे, कमंडलू आहे, त्रिशूळ आहे. या सर्वांचं दर्शन आता सहज होणं शक्य नाही म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टी सर्वांसमोर ठेवल्या. स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये देह ठेवला त्या दिवशी विमान किबे यांनी स्वामी समर्थ महाराजांच्या पावलाचा चंदन ठसा घेतलेला आहे. त्या ठसाचं दर्शन इथे आपण या प्रदर्शनामध्ये पाहू शकता. किंवा स्वामी महाराजांचे अष्टविनायक 8 विनायकांशी महाराजांचा फार छान संबंध आहे अक्कलकोटमध्ये. ते अष्टविनायक इथे आपण पाहू शकता. किंवा स्वामी समर्थ महाराजांचे हनुमान म्हणजे 11 असे मारुती आहेत की जे स्वामी महाराजांच्या लिलांशी संबंधित आहेत त्याचं दर्शन आपण हे अक्कलकोटमध्ये जाऊन सहज होणं शक्य नाही. कारण माणसं काय करतात की अक्कलकोटमध्ये जरी गेले तरी एखाद्या मठामध्ये दर्शन घेतात आणि निघून येतात. पण स्वामी महाराजांची किमान 40 ठिकाणं आपण अक्कलकोटमध्ये दाखवू शकतो. आता तिथे जाऊन जर आपण पाहू शकत नसू तर प्रदर्शनीच्या माध्यमातून त्याचं दर्शन आपण इथे घेऊ शकतो. तिथे एक हे अक्कलकोटच्या राजवाड्याचं महाद्वार आहे. सध्या ते गळून पडले, तुटून पडलेलं आहे. परंतु याचं वैशिष्ट्य असं आहे की या महाद्वाराच्या वरती गणेशपट्टी आहे आणि या गणेशपट्टीवरचा जो मोराय आहे तो जमिनीपासून 9.5 फूट उंचीवर आहे. स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये वावरत असताना जेव्हा जेव्हा राजवाड्यात जायचे तेव्हा मेरा गण्या असं म्हणून या गणेशपट्टीला स्पर्श करीत असे. या एकाच प्रकारावरून स्वामी समर्थ महाराजांची उंची किती होती याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो. किंवा स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोटमध्ये देह ठेवला किंवा तिची लीला केली ती लीला करण्याच्या आधी 3.5 महिने त्यांनी एका शिवलिंगावर होम केला ते हे शिवलिंग होय. किंवा महाराजांच्या मुखातून शेवटच्या दिवशी 3 खसखसीचे दाणे बाहेर पडले असं सांगितलं जातं. ते खसखसीचे दाणे एकत्र करून ठेवले पण प्रत्यक्षात त्याच्यानंतर 3 कवड्या बनल्या. त्याचा कार्यकारण भाव काही कळत नाही पण हे स्वरूप जे जसं आहे आता प्रत्येक देवळात जाऊन तुम्हाला ही कोणी दर्शन घडवणार नाही म्हणून आपणही सर्वांसमोर दर्शन ठेवले. किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या संदर्भातली एक फार महत्वपूर्ण कथा इथे घडली. तोरली भेस आहे ही 1977 साली तोडण्यात आली किंवा पाडण्यात आली नगर परिषदेकडून. पण ही हे एक असंच ठिकाण आहे की स्वामी महाराजांकडे एक अहमद अली खान रिसालदा या नावाचा एक शिपाई होता. त्याने रिकामी चिलीम दिली आणि ओढाल का म्हणून विचारलं तेव्हा स्वामी महाराजांनी ती खिली ओढून दाखवली ते ठिकाण घेतलं. किंवा महाराजांच्या खेळण्यातली पायली माफक ही सुद्धा गुरुमंदिरामध्ये आहे. ती सर्वांच्या सहज दर्शनास पडू शकत नाही म्हणून आपण त्याची मांडणी केली. स्वामी समर्थ महाराज हे प्रकट झाले जी सगळ्यात पुरातन नोंद जी आहे ती आनंदनाथ महाराजांनी सांगितलेली. शालिवाहन शके 340 शुद्ध पक्ष पूर्ण चैत्र मास अवतार घेतला वटछायेसी दिगंबर असा तो उल्लेख आहे. तो शालिवाहन शके 340 जो उल्लेख आहे तो त्याचा हस्तलिखित तर आहेच. परंतु स्वामी समर्थ महाराजांचे आणखी एक शिष्य आहे स्वामी कुमार यांनी मात्र जी नोंद सांगितलेली आहे ती नोंद लिखित स्वरूपामध्ये सापडते. ही मात्र 1071 आहे. स्वामी अवताराची काय सांगू मात मध्य हिंदुस्थानात जन्म त्याचा गोटी खेळा माझी अवतार हा झाला राम सिंग भला दास त्याचा
गुरुवार द्वितीया ज्येष्ठ शुद्ध बरी हरि होता बरोबरी खिलावाया अश्विनी नक्षत्र प्रतियोग होता पहले प्रहरी माझी मारला जगाचा दाता अवतारला शके एक हजार आणि एकाहत्तर मग केला बाजार हरीचा व्यापार माझे दिला हस्तनापुर बारा कोश दूर चेली खेडा गाव भले त्याचे नाव विनायक देवळी साक्षीसी होता वटवृक्षाखाली माझा होता जगाचा त्राटा आला माझे आता म्हणून या वार्ता बोलत असे स्वामीसी मुल हरी हो झाला म्हणून या बोला बोलत असे श्री स्वामीसी म्हणतात की नाना रेखींच्या मठामध्ये जेव्हा स्वामी सुत महाराज आले होते 1872 साली आणि निर्मण्याचं मुकाम त्यावेळी त्यांनी बऱ्याच अभंगांच्या रचना तिथे सांगितल्या आणि त्या नाना रेखींनी लिहून घेतल्या त्याची नोंद आहे किंवा स्वामी समर्थ महाराज प्रगट झाले किंवा अष्टवर्षीय होते अशी ती नोंद आहे हा प्रश्न महाराजांचे एक शिष्य होते नाना महाराज तेजकर म्हणून तेजचे देशपांडे ते फार प्रसिद्ध आहे त्यांना स्वामी समर्थ महाराजांनी आपलं स्वरूप म्हणून जी मूर्ती दिली ती मूर्ती आपण इथे पाहू शकतो ती केजच्या मठामध्ये आहे आणि ती पूर्णतः वस्त्रांमध्ये असते पूजा झालेली असते त्यामुळे नेमकेपणाने मंदिरात गेलं तर त्याचं दर्शन होत नाही तिथे आपण त्याचं मोकळेपणाने दर्शन घेऊ शकतो किंवा ह्या महत्वपूर्ण गोष्टी पाहा स्वामी समर्थ महाराज त्यांच्या खेळण्यामध्ये किंवा पूजेमध्ये जो मोरया होता हा सध्या गुरु मंदिरामध्ये आहे तो मोरया हा वरचा आहे ही दुसरी जी मूर्ती आहे मोरगावच्या पुजाऱ्यांकडे स्वामी समर्थ महाराज तिथे गेलेले होते आणि त्यावेळी महाराजांना जो नैवेद्य अर्पण करण्यात आला त्यानंतर महाराजांनी तांबूल घेतला होता आणि तांबूल खात असताना तोंडातून विडा खाताना तोंडातून काढून दिलेली जी गणेश मूर्ती आहे ती ही मूर्ती आहे त्याचं वैशिष्ट्य आहे दशभुज वल्लभेशाची मूर्ती आहे आईसाहेब मांडीवर बसल्या वीर वल्लभा आणि दहाही हातामध्ये आयुध अधिक स्पष्ट दिसतात तसंच त्यांच्या दुसऱ्या एका भक्ताला महाराजांनी एक मोरया दिलेला होता ते हे भगवान गणेश बाजूला आपण पाहू शकतो श्री स्वामी समर्थ समग्र दर्शन आणि ही जी मांडणी केलेली आहे ती कशा स्वरूपाची आहे तर श्री स्वामी महाराज म्हणजे ओरिजिनल फोटोग्राफ्स चे स्वामी शिष्य म्हणजे 35 शिष्यांची माहिती स्वामी महाराजांची खेळणी टोपी वस्त्र पादुका यांच्या संदर्भातले जे सगळे फोटोग्राफ किंवा अक्कलकोटच्या आसपासच्या भागामध्ये किंवा अक्कलकोटमध्ये ज्या लीला घडल्या त्या लीलास्थळांची अस्सल जी छायाचित्र आहेत ती सगळी आम्ही इथे एकत्रित केली पूर्ण म्हणून तळकोकणातल्या मंडळींनी तर पाहण्याचा विषय आहे स्वामी समर्थ महाराजांनी जे आत्मलिंग दिलेलं आहे आनंदनाथ महाराजांना त्याचं आपण इथे दर्शन घेऊ शकतो किंवा स्वामी समर्थ महाराजांनी 1877 एका मुखकमलाची स्थापना केलेली आहे हे मुखकमल हे या पद्धतीचं आहे किंवा असं आहे सध्या ते अक्कलकोटात नाही ते सोलापूरमध्ये त्याची एक वेगळी कथा आहे पण तो प्रदीर्घ विषय असल्यामुळे पुढे कधीतरी पाहता येईल जो आपली मान्यता असेल तर त्याचाही आपण विचार करतो परंतु या ठिकाणी पहा हे जे 14 फोटो आहे तर स्वामी समर्थ महाराजांचे त्या काळामध्ये सोलापूर घेण्यात आले होते त्याचे 14 फोटो आपण इथे दर्शनासाठी म्हणलेले आहेत सॅम्युअल बॉर्न नावाचा एक फोटोग्राफर लंडनवरून ब्रिटिशांसाठी कार्य करण्यासाठी म्हणून आला होता आणि त्याने हे फोटोग्राफ्स घेतले असावेत असा एक अंदाज सांगितला जातो त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांचे जे शिष्यांची फळी आहे ती फार मजबूत अत्यंत जबरदस्त कार्य असे तू हिमाचल ज्यांनी पार पाडलं अशी 60-70 जणांची आपण नावं घेऊ शकतो तर त्या 35 जणांची दर्शनं आपण इथे घेऊ शकता यामध्ये महत्त्वपूर्ण म्हणजे स्वामी सुत महाराज सहकुटुंब दिसतात हा अत्यंत दुर्मिळ फोटो आहे स्वामी सुत महाराज त्यांची पत्नी तारका आणि त्यांच्या आई काकूबाई हे सगळे अक्कलकोटमध्ये स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये असलेली मंडळी त्यामध्ये काकूबाई प्राधान्यता होत्या स्वामी सुत महाराज अधूनमधून जात येत असत किंवा बाळप्पा महाराज स्वामी समर्थांचे जे प्रमुख शिष्य होते किंवा प्रमुख सेवेकरी होते ते बाळप्पा महाराज किंवा गोंदवलेकर महाराज अक्कलकोटात गेल्याची नोंद सांगितली जाते माणिकप्रभू महाराज यासाठी इथे आहे की माणिकप्रभू महाराजांनी स्वामी समर्थ अक्कलकोटात येणार याची पहिली घोषणा फार उत्तम पद्धतीने 1855-56 दरम्यान किंवा साईबाबा हे एक जवान मुलगा महाराजांना चिनी करून देत असेल असं सांगितलं जातं तर ते तिची नोंद आहे ती साईबाबांच्या संदर्भात आहे असं सांगितलं जातं म्हणून बाबांचाही इथं फोटो ठेवण्यात आलेला आहे शंकर महाराज हे स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये होते महाराजांनी त्याच्या अनेक लीला स्वतः सांगितलेल्या आहे शंकर बाबांनी त्यानंतर पुण्यामध्ये स्वामी महाराज काही दिवस मुक्कामाला होते असं सांगितलं जातं त्यावेळी शंकर बाबा त्यांच्याबरोबर काही लीला करत होते किंवा अक्कलकोटमध्ये महाराज जेव्हा प्रवेशले त्यावेळी राजसंस्थांची गादी मालोजी राजांच्या हातामध्ये होती
ते मामाजी राजे भोसले हे आणि स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांना जो मुलगा झाला ते शहाजी महाराज हे किंवा अक्कलकोटात आपण ज्या वटवृक्ष देवस्थानच्या दर्शनासाठी जातो त्या वटवृक्ष देवस्थानचं मुख्य संवर्धन ज्यांनी केलं ते हे ज्योतिबा महाराज पाणे किंवा स्वामी समर्थ महाराजांनी स्पष्टपणे असं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हटलेलं नाही पण भिवू नकोस मी तुझ्या बरोबर आहे असं ज्या मुलासाठी म्हणाले किंवा ज्या मुलाला म्हणाले ते कवलाश्रम स्वामी महाराज तथा बोठे स्वामी या बोठे स्वामींची समाधी गुरु होसूरला आहे आणि 1872 दरम्याने स्वामींचे जेव्हा प्रथम दर्शन त्यांनी घ्यायला ते गेले होते त्यावेळी स्वामी महाराजांचं वचन आहे की रामू बेटा पाणी फार खोल आहे पण भिवू नकोस मी तुझ्या बरोबर आहे त्यावेळी कुणाला या प्रश्नाचं किंवा ह्या वाक्याचा अर्थ कुणाला कळला नाही पण बरोबर 100 वर्षानंतर 1972 साली मलप्रभा नदीवरच्या बांधामध्ये या स्वामी महाराजांची समाधी जी आहे म्हणजे बोठे स्वामी महाराजांची समाधी ही पाण्यामध्ये पूर्णतः 70 फुटाचं मंदिर हे पूर्णतः पाण्यामध्ये गेलं आणि स्वामी महाराज 100 वर्षांपूर्वी पाणी फार खोल आहे पण भिवू नकोस मी तुझ्या बरोबर आहे असं का म्हणाले याचा प्रत्यय जगाला किंवा सरदार माने विश्वासराव माने आणि या जमनाबाई सरकार गायकवाड म्हणजे सरदार माने फार श्रीमंती राहिलेली नव्हती त्यामुळे त्यांना प्रश्न पडला होता की आपली एक 14 वर्षाची मुलगी आहे तिचा विवाह चांगल्या घराण्याशी व्हावा तो कसा होईल त्यावेळी स्वामी समर्थ महाराजांनी त्यांना तुझ्यासाठी किंवा तिच्यासाठी खंड्या नेमलाय असं सांगितलं होतं तो खंड्या कोण तर खंडेराव गायकवाडांची शेवटी या पत्नी बनल्या आणि सावंतवाडीमध्ये आज आपण आहोत तर ते वैशिष्ट्य सांगितलं पाहिजे की खंडेराव महाराज गायकवाड आणि जमनाबाई सरकार गायकवाड यांना एक मुलगी होती तिचं नाव तारका असं होतं आणि ह्या तारका ज्या होत्या त्या सावंतवाडी संस्थांच्या नंतर महाराणी म्हणतात ते वैशिष्ट्यपूर्ण आहे त्याच्या फारशा नोंदी नाही आहेत पण सत्य घटना आहे पण त्यांचा लवकर मृत्यू झाला म्हणून जमनाबाई सरकार गायकवाडांनी सूरसागरावर या सावंतवाडीकर तारकेच्या आठवणीसाठी म्हणून तारकेश्वर नावाच्या शिव मंदिराची स्थापना केली ते मूर्से सरस्वती आळंदी काही योग मार्गातल्या शंका स्वामी महाराजांनी यांच्या दूर केल्या होत्या किंवा रामानंद बेडकर हे रामानंद बेडकर महाराज नर्मदा परिक्रमा करीत असताना त्यांना ज्ञानप्रकाश नावाच्या एका वर्तमानपत्रामध्ये बातमी मिळाली की स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोटामध्ये देह ठेवलेला आहे तर आता आपण जिवंत राहून करणार काय म्हणून ते फार अस्वस्थ झाले 3 दिवसपर्यंत ते खूप अस्वस्थ होते तेव्हा स्वामी समर्थ महाराजांनी महेश्वर इथे त्यांचा मुक्काम असताना प्रकट होऊन त्यांना सांगितलं की हम गयान ही जिंदा आहे ते वाक्य यांच्यासाठी स्वामी महाराजांनी सांगितले किंवा तात महाराज हे अक्कलकोटात जेव्हा स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी गेले तेव्हा महाराजांनी त्यांना शिवस्वरूपामध्ये दर्शन दिलं होतं आणि वैशिष्ट्य असं की यांच्या आईनं पांडुरंगाच्या दर्शनासाठी जायचं होतं पंढरपूरला त्यामुळे 1-8 दिवस राहिल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता आम्ही पंढरपूरला जाणार आहोत तर हे काय वेगळे आहे असं म्हणून स्वामी समर्थ महाराज कमरेवर हात ठेवून उभे राहिले आणि त्यांना पांडुरंगाचं दर्शन झालं ते तात महाराज आणि त्यांच्या आईला झालं हे वैशिष्ट्यपूर्ण आहे यांच्याच माध्यमातून मुंबईचा जो दादरचा मठ आहे तो यांचेच शिष्य बाळकृष्ण महाराज सुरत यांनी स्थापन केले किंवा अक्कलकोटमध्ये आपण पाहता हैदराबादच्या राजेराय रायाने यांनी स्थापन केलेला एक मठ आहे त्या राजेराय रायाने यांचा हा होतो स्वामी समर्थ महाराजांच्या असंख्य लीला पुणे वैभवामध्ये येत होत्या 1892 ते 1895 दरम्यान हे लिखाण प्रसिद्ध झालं आपण इथे पाहू शकतो हे गोपाळबाग केळकर आहेत ते सर्व लिखाण महाराजांनी एकत्र करून या गोपाळबुवांनी एकत्र करून लिखाण करून ठेवलं मोडी लिपीमध्ये तेच सध्या बखर म्हणून जगासमोर आलेलं आहे किंवा स्वामी समर्थांचं ते एक फार महत्त्वपूर्ण चरित्र म्हणून आपण पाहतो किंवा हे महाराजांचे एक दुसरे शिष्य बाबांबाब ब्रह्मनिष्ठ अतिशय लहान वयामध्ये स्वामी समर्थांकडे आलेले आहेत आणि स्वामी समर्थ महाराजांच्या आज्ञेनुसार त्यांनी महाराजांचं गुरुलीलामृत नावाची 55 अध्यायांची जी पोथी लिहिली जे चरित्र लिहिलं ते हे बाबांबाब ब्रह्मनिष्ठ महाराज आहेत किंवा स्वामी समर्थ महाराजांची गुरुलीलामृत याच नावाची आणखी एक पोथी आपण पाहू शकता तर ती मात्र 21 अध्यायी आहे ती 21 अध्यायी पोथी या आनंद भारती महाराजांनी आपल्या भक्ताकरवी लिहून घेतलेली आहे किंवा स्वामी महाराजांचे फार अद्वितीय शिष्य हे मैरानंद सरस्वती स्वामी समर्थ महाराजांची यांना आज्ञा झाली की अक्कलकोटात या त्यावेळी यांनी रेल्वे ट्रॅक नुकते पडत होते त्या रेल्वे ट्रॅकमधून नालासोपाऱ्यावरून अक्कलकोटपर्यंत जवळजवळ 450 किलोमीटर रेल्वे ट्रॅकमधून हे चालत गेले महाराजांचं दर्शन घेतलं यांना स्वामी महाराजांनी उमराळ्याला पण येऊन दर्शन दिलेलं होतं किंवा हे काळबुवा या महाराजांची समाधी पुण्यामध्ये आहे आणि काळ मेला रक्त उगतो असं म्हणत असत
आपण आपला वेळ जन्मासून वाया घालवतो आहोत, ऐवजी तो ईश्वरीय सेवेमध्ये आपण घालवला पाहिजे अशी सूचना ते अशा पद्धतीच्या वाक्यातून देत असत. किंवा हे जंगली महाराज स्वामी समर्थ महाराजांवर चेटूक करण्याच्या दृष्टीने म्हणून अकलकोटात आले. स्वामी महाराजांनी अशा काही लीला दाखवल्या की नंतर ते महाराजांचेच भक्त झालेले आहेत. पुण्यामध्ये या महाराजांची समाधी आपण पाहू शकतो. किंवा हे जंगली महाराजांनंतर आपण इथे देव मामलेदार पाहू शकतो. देव मामलेदारांना एक स्वप्न दृष्टांतामध्ये शालिग्राम स्वामी महाराजांनी दिला आणि हे स्वप्न होतं जेव्हा ते जागे झाले त्यावेळी तो शालिग्राम त्यांच्या उषाशी सापडला. असे देव मामलेदार महाराज गोदावरीच्या तटावर नाशिकला समाधीस्थ झालेले आहेत आणि तिथे असलेल्या एका ब्राह्मणाच्या घरी या महाराजांना दिलेला शालिग्राम आपण आजही पाहू शकता. किंवा त्याच गोदावरीच्या पात्रामध्ये हे गोलपस्वामी महाराज, त्या गोलपस्वामी महाराजांना स्वामी समर्थ महाराजांनी नदीमध्ये पहाटे प्रगट होऊन दर्शन दिलेलं होतं ते हे गोलपस्वामी महाराज. स्वामी समर्थ महाराजांचे एक शिष्य श्रीकृष्ण सरस्वती कोल्हापूर फार अद्वितीय अशा पद्धतीचं यांचं कार्य आहे कोल्हापूर भागामध्ये. आणि ते स्वामी महाराजांचे असे निष्ठावान मारुती होते की त्यांना सुद्धा त्या उपासना मार्गातून नंतर पुच्छ फुटली होती म्हणजे शेट्टी फुटलेली होती. किंवा क्रांतिकारक कान्हेरे यांचे आजोबा म्हटले जाणारे म्हणून स्वामी महाराज हे अक्कलकोट स्वामी महाराजांचे शिष्य होते. किंवा मुंबईमध्ये जी बाटवाबाटवी त्या काळामध्ये चालू होती त्याच्या विरुद्ध प्रचारासाठी दणकोण उभे राहिलेले विष्णुबुवा ब्रह्मचारी महाराज यांना आयुष्यमान फार कमी मिळालं. वयाच्या 42 वर्षी त्यांनी समाधी घेतली किंवा त्यांनी देह ठेवलेला आहे. परंतु त्यांनी जे केलेलं कार्य आहे ते अशा पद्धतीचं होतं की साधारणतः 1854 दरम्याने कागदोपत्री नोंदी ज्या आहेत त्यामध्ये लाखो लोक दरवर्षी ख्रिश्चन होत होते आणि त्या ज्यांना पादरी लोकांचा फार त्रास होत होता तर त्याविरुद्ध एक फार मोठी मोहीम ज्यांनी राबवली ते हे विष्णुबा ब्रह्मचारी अखेरच्या कालखंडामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी आलेले होते आणि त्यांचे शिष्य बनले. त्याचप्रमाणे हे महाराजराव देशपांडे मगाशी आपण एका मूर्तीचा उल्लेख केला की स्वामी समर्थ महाराजांनी त्यांना 1800 मूर्ती दिली तर ती जी मूर्ती त्यांनी दिली ती यांना दिली या महाराजांना दिली. यांचं एक वेगळं वैशिष्ट्य असं आहे की अक्कलकोटमध्ये स्वामी महाराजांचं बुधवार पेठेमध्ये जे समाधीस्थान सांगितलं जातं त्यासमोर या महाराजांची समाधी आहे. किंवा सीताराम महाराज मंगळवेढेकर हे एक स्वामी महाराजांचे अग्नी शिष्य होऊन गेले. किंवा गणेश बल्लाळ मुळेकर स्वामी समर्थ महाराजांची जी अनेक चरित्र आहेत त्यामध्ये मुळेकरांचं चरित्र म्हणून श्री स्वामी समर्थ चरित्र आणि त्याचे कार्य हे जे ग्रंथ आहे हा ग्रंथ किंवा ते चरित्र या महाराजांनी केलेलं आहे. किंवा स्वामी महाराजांच्या असंख्य पादुका ठिकठिकाणी आहेत आणि त्या किमान 150 पादुका शोधलेल्या आहेत. त्यामध्ये महत्त्वपूर्ण अशा 25 पादुका सर्वांसमोर आपण दर्शनासाठी ठेवलेल्या आहेत फोटो रूपामध्ये. अक्कलकोटमध्ये सन 1879 या काळामध्ये एक महत्त्वपूर्ण मठाची स्थापना झाली आणि हा अक्कलकोटचा पहिला मठ होता. त्याला राजजोशी मठ असं म्हणतात. तिथे स्वामी समर्थ महाराजांची स्थापना सूर्य रूपामध्ये आहे त्या या पादुका आहे आणि या पादुकांची स्थापना आहे. त्याचप्रमाणे महाराज जेव्हा मंगळवेड्यामध्ये होते तेव्हा एका तांबट भक्ताला यल्लाटीकर नावाच्या गृहस्थ होते त्यांना स्वामी समर्थ महाराजांनी त्या पादुका दिल्या. अर्थात त्यांनी एक दगड दिला होता त्या दगडावर नंतर हळूहळू ह्या पादुका उमटत गेलेल्या आहेत असं सांगितलं जातं. किंवा वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे महालक्ष्मीचा जो मुंबईजवळचा मठ समुद्र किनाऱ्यावर दर्या किनारी ध्वजा लावा म्हणून सांगितल्या सूचनेनुसार तो हा मठ. किंवा दादरचा मठ हा महाप्रसिद्ध मानला जातो उपासना केंद्र म्हणून फार अद्वितीय आहे. तर त्या पादुका तिथे असलेल्या स्वामी महाराजांच्या पादुका आणि ह्या मठाची स्थापना करणारे बाळकृष्ण महाराज सुरतकर. किंवा खाली आपण जे पाहू शकता ते गंगाधर महाराज म्हणजे बाळप्पा महाराजांची जी गुरुमंदिराची गादी आहे अक्कलकोटची त्यामध्ये बाळप्पा महाराजांनंतर हे कार्य गंगाधर महाराजांनी पाहिलं आणि त्यानंतर गजानन महाराज अक्कलकोट यांनी ही गादी सांभाळली. असं हे 150 फोटोग्राफ साधारणतः आहेत आणि ते 125 म्हणतो कारण प्रतिमा या स्वरूपामध्ये विचार जर करायचं झाला तर. पण आता जसजसं आमचं कार्य पुढे सरकत चाललेलं आहे ठिकठिकाणी आम्ही दर्शन घेतो तर एक अशी पद्धती ठेवलेली आहे की ज्या प्रांतामध्ये किंवा ज्या ठिकाणी आम्ही जातो समजा आता आम्ही कोकणामध्ये आलेलो तर कोकणामध्ये जे स्वामी महाराजांचं कार्य आहे ते वेगळेपणाने सर्वांसमोर आलं पाहिजे म्हणून त्या प्रतिमा आम्ही वाढवत घेतो आहे.
आता स्वामी महाराज करून येतील त्या पद्धतीने कार्य पुढे पुढे सरकत. स्वामी महाराजांच्या 14 फोटोग्राफ्स मध्ये काही आम्ही ओरिजिनल फोटोग्राफ्स अशा पद्धतीने मांडलेले आहेत. स्वामी महाराजांचा जो पहिला फोटो सर्वांसमोर आला ती ही प्रतिमा आहे. किंवा स्वामी महाराजांचे एक शिष्य होते ठाकूरदास बुवा, मुंबईमध्ये त्यांचा मठ आहे, ते ठाकूरदास बुवा महाराजांच्या मागे उभे आहेत, ही असलेली एक प्रतिमा आहे. किंवा आम्ही भक्तगण विराजित म्हणून स्वामी समर्थांचा जो फोटो दाखवतो तर त्यामध्ये स्वामी महाराज बसलेले आहेत, चोळाप्पा बाजूला आहेत, हे सुपाच भटजी आहेत, मागे भुजंगा सेवेकरी आहे, इथे चोळाप्पांची मुलगी बसली आहे, आणि या दुसर स्वरूपामध्ये असलेल्या या सुंदराबाई असाव्यात अशी कल्पना आहे. किंवा हे एक वैशिष्ट्यपूर्ण कोल्हापूर येथे पंचगंगेच्या तीरावर स्वामी समर्थ महाराजांचे एक प्रमुख शिष्य ब्रह्मानंद स्वामी कुमार यांची समाधी आहे, त्या समाधीची प्रतिमा आहे, ती आवर्जून आपण पाहावी. किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या हातामध्ये एक गोटी होती, अशा अनेक गोट्या होत्या, पण त्यातली एक गोटी ब्रह्मानंद स्वामी कुमारांच्या कोल्हापूर गादीकडे आहे. आणि त्या ब्रह्मानंद स्वामींच्या ज्या बाकीच्या वस्तू आहेत, त्यांच्या पादुका असतील, चिपळ्या असतील, भिक्षापात्र असेल, संन्यास दीक्षा दंड आहे, तो तिथे आहे. किंवा स्वामी महाराजांच्या राजवाड्यामधली एक प्रतिमा सांगितली जाते, तर त्यामध्ये ही एक प्रतिमा आहे. किंवा भुजंगा सेवेकरी स्वामी महाराजांच्या मागे बसलेत आणि स्वामी महाराज समोर बसलेत, ही एक प्रतिमा आहे. किंवा हा वैशिष्ट्यपूर्ण असा एक फोटो आहे स्वामी महाराजांचा, की हा फोटो फोटोग्राफरने न काढता आलेला फोटो म्हणून सांगितला जातो. आणि त्या दिवशी जो भडके नावाचे जे फोटोग्राफर त्यांच्या फोटो काढण्यासाठी म्हणून अक्कलकोटात आले होते, त्यांना महाराजांनी फोटो काढू तर दिला नाही, पण जेव्हा त्यांनी तो प्रयत्न केला तेव्हा त्या संध्याकाळी तो म्हणाला की अरे हे फोटो असे संध्याकाळ झाली तर फोटोच निघू शकत नाही काळोखामध्ये, तेव्हा महाराज म्हणाले तुम्ही फक्त मला तो हुक्का उचलून दे, म्हणून त्यांनी तो हुक्का उचलून स्वामी महाराजांना पिण्यासाठी दिला. आणि नंतर त्याला महाराजांनी काही फोटो काढू दिला नाही, पण ती जी काच होती किंवा ती जी फिल्म होती ती स्वच्छ केल्यानंतर त्यामध्ये या फडके फोटोग्राफरचा हात सुद्धा आलेला आहे, ही प्रतिमा त्यामध्ये प्रगट झाली. किंवा हे स्वामी महाराजांचे आम्ही काही ग्रंथ केलेले आहेत, त्यात गणेश ग्रंथ जे केले ते लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये 21 ग्रंथांची नोंदणी झालेली आहे. किंवा स्वामी समर्थ महाराजावर गेली 26 वर्ष जे अंक निघत आहेत ते, किंवा 21 ग्रंथाची योजना आहे त्यातले 14 प्रकाशित झालेले आहेत, हे वैशिष्ट्यपूर्ण अचानक सुचलेलं म्हणून आम्ही ते लिहिलं. श्री स्वामी समर्थ समग्र दर्शन, ही आहे जीवनमुक्ती रसाची ये खाण, लखलखते भांडार श्री स्वामी धनी, पारुखरी घ्या पारखून घ्या हो दास सेवा सज्जन, श्री स्वामी समर्थांचे समग्र दर्शन. श्री स्वामी समर्थ. आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.